सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे। विकासाच्या नावावर दरवर्षी हजारो वृक्षांची कत्तल होते, वने नष्ट होत चाललीत। यावर वैभववाडी तालुक्यातील समृद्ध वैभववाडी प्रतिष्ठान यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवलाय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अरुणा धरण क्षेत्रातील भोम गावात वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। निसर्गाने मानवाला भरभरून दिला आहे व देत आहे, मात्र त्याच निसर्गाला ओरबडलं जात आहे। विकासाच्या नावाखाली दरवर्षी पृथ्वीवरची लाखो झाडे तोडली जात आहेत, मात्र त्याबदल्यात पुन्हा झाडे लावण्याचं सहसा कोणाला सुचत नाही। मात्र काही सामाजिक संस्था निसर्गाच्या संवर्धनासाठी झटत आहेत। वैभववाडी तालुक्यातील समर्थ वैभववाडी प्रतिष्ठानही त्याचाच एक भाग बनली आहे। या संस्थेनं अरुणा धरणात गेलेल्या वृक्षाच्या बदल्यात त्या भागात पुन्हा वृक्ष लागवड केली आहे। भोम येथील बुडीत प्रकल्पग्रस्तांना या संस्थेनं झाडांचं वाटप केलंय। आंबा, आवळा, कोकम, लिंबू, चिकू, पेरू इत्यादी प्रकारची झाडे वाटण्यात आली। अरुणा धरण उभारताना शेकडो झाडे झुडपे तोडण्यात आली। पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी थोडासा हातभार म्हणून समृद्ध वैभववाडी प्रतिष्ठानने हा उपक्रम राबवला। त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। भोम येथील बबन जाधव, आदिनाथ जाधव, प्रभावती जाधव, दिनेश पाटेकर, हबब दत्ताराम भालेकर, विनोद जांभळे, वामन मोरे, शांताराम तळेकर आदी ग्रामस्थ व त्याचबरोबर समृद्ध वैभववाडी प्रतिष्ठानचे सभासद गणेश पावले, गणेश मोरे, प्रवीण जामदार, सुशांत मोरे, सचिन सावंत, उमाकांत जाधव, प्रल्हाद जामदार उपस्थित होते। समर्थ प्रतिष्ठानने राबवलेला उपक्रम इतरांनी हाती घेणे काळाची गरज आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।